नंतर निवडणूक विधान परिषदेची निवडणूक आताच पार पडलेत, मतमोजणी अजून बाकी आहेत, मात्र त्याआधीच शिवसेनेचे नंदुरबारचे आमशा पाडवी यांच्या कार्यकर्त्यांचा विधान भवनाबाहेर जल्लोषात सुरू आहेत। विशेष म्हणजे अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा केला जातोय, पारंपरिक आदिवासी वाद्य वाजवत आपण समोर समोर येईल तर अशा प्रकारे हे वाद्य वाजवत हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करतायत। हे पदाधिकारी देखील शिवसेनेचे जे नंदुरबारहून मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, कसा जल्लोष साजरा करताय? एक सामान्य आदिवासी माणसाला शिवसेनेने उद्धव साहेब ठाकरे यांनी एक मोठ्या पदावर आणून ठेवले आहे, त्याच्यामुळे आमचा आनंद हा आमच्याने जास्त आनंद वाढत चाललाय। जिल्हावासियांना आनंद पूर्ण महाराष्ट्र झाला, पहिला कट्टर शिवसैनिकाला मान दिलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी सुवर्ण महोत्सव उत्सव आमच्या सुवर्ण महोत्सव नंदुरबार जिल्ह्यासाठी अजून मतमोजणी बाकी आहे, आम्हाला विश्वास आहे, उद्धव साहेबांच्या याच्यावर आम्हाला विश्वास आहे। तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पाडवी हेच निवडून येणार आहे आणि आपण बघत आहोत की जोरदार घोषणाबाजी केली जाते। यासोबतच अशा प्रकारे हे आदिवासीचं पारंपरिक वाद्य वाजव जल्लोष आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातोय। कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे।